नवनीत राणांच्या उमेदवारीमुळे आता अमरावती भाजपमध्ये नाराजी पसरल्याचं चित्र आहे. भाजपचे अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सचिव सिद्धार्थ वानखडे नाराज असल्याची चर्चा आता समोर आलेली आहे. तर चमत्कार होईल नवनीत राणांची उमेदवारी रद्द होणार असल्याचं देखील वानखडे यांनी म्हटलंय. जात प्रमाणपत्र निकाल राणांच्या विरोधात जाणार असल्याचा विश्वास देखील वानखडे यांनी बोलून दाखवलेला आहे. तर सिद्धार्थ वानखडे हे अमरावती लोकसभेसाठी इच्छुक होते आणि त्यामध्येच आता त्यांची ही महत्त्वाची प्रतिक्रिया आली आहे. नवनीत राणांच्या उमेदवारीमुळे अमरावती भाजपमध्ये नाराजीचं वातावरण पसरलं असून भाजपचे अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सचिव सिद्धार्थ वानखडे नाराज असल्याची चर्चा आहे. तर चमत्कार होईल आणि नवनीत राणांची उमेदवारी रद्द होईल असं देखील महत्त्वाचं विधान वानखडे यांनी केलंय. जात प्रमाणपत्राचा निकाल राणांच्या विरोधात जाईल असं देखील वानखडेंचं म्हणणं आहे. तर सिद्धार्थ वानखडे अमरावती लोकसभेसाठी इच्छुक होते आणि त्यांनी आता नवनीत राणा यांना विरोध केल्याचं पाहायला मिळतंय. नवनीत राणांच्या उमेदवारीमुळं अमरावती भाजपमध्ये नाराजीचं वातावरण सध्या पाहायला मिळतंय. युवा स्वाभिमान पक्षाचा राजीनामा देऊन नवनीत राणा जे आहे ज्या विद्यमान खासदार आहे अमरावतीच्या त्यांना जे आहे त्यांना भाजपची उमेदवारी मिळालेली आहे. आणि काल रात्री नागपुरामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये नवनीत राणांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. आणि या संपूर्ण विषयासोबत आपल्यासोबत बोलण्यासाठी अमरावती जिल्हा अनुसूचित जाती मोर्चाचे उपाध्यक्ष सिद्धार्थ वानखडे आहे. तो काय सांगणार, काल नवनीत राणांना उमेदवारी जाहीर झाली, त्यांना त्यांचा भावेश भाजपमध्ये प्रवेश सुद्धा झाला. ठीक आहे, उमेदवारी जाहीर झाली, भाजपमध्ये प्रवेश झाला, पण आम्ही लोक जे काही होतो त्याने अजून आशा सोडली नाही. त्याचं कारण असं आहे की तुमच्या माध्यमातून आम्ही ऐकलेलं आहे की 1 तारखेला सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागणार आहे. आणि आतापर्यंत सगळ्या तज्ज्ञ लोकांचे किंवा सगळ्यांचे म्हणणं असं आहे की हायकोर्टाचा निकाल किंवा महाराष्ट्र शासनाने दिला निकाल हा निकाल कदाचित विरोधातही जाऊ शकतो. आणि विरोधात गेला तर आम्ही जे मागणारी होतो आम्हाला संधी मिळू शकते, आम्हाला पुन्हा उमेदवारी मिळू शकते. त्यामुळे लढाई अजून संपलेली नाही आहे. कारण बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रियात आपण इतक्या दिवस पाहत आहे की जो विरोध होता तो विरोध अजूनही कायम आहे हे सगळ्यांना माहिती आहे. पण शेवटी आता राजकारणामध्ये वरच्यांनी निर्णय काय घेतला तो भाग वेगळा, आम्ही काही पक्ष निर्णयाच्या विरोधात जाणार नाही. पण न्यायपालिकेवर माझा अजूनही विश्वास आहे. कारण कसं आहे की न्यायपालिकेचा रिझल्ट जर निकाल जर विरोधात गेला तर मला संधी मिळेल. मी बरेच दिवसापासून पक्षात काम करतो, माझं कामही माहीत आहे आणि माझी प्रामाणिकता माहीत आहे, माझी निष्ठाही माहीत आहे. अगदी 18-19 वर्षापासून हिंदुत्वाचा झेंडा घेऊन मी हे काम करतो आहे आणि त्याच्यामुळे मला कदाचित संधी मिळेल, मी आशा सोडलेली नाही. त्यामुळे मला अजून गॅरंटी आहे की 1 तारखेपर्यंत आपण वाट पा आणि 1 तारखेनंतर मग तुम्हाला काय करायचं ती प्रतिक्रिया मिळेल आणि त्यातून तुम्हाला सगळं भूमिका स्पष्ट होईल. सुप्रीम कोर्ट नेमकं काय निकाल देते याकडे संपूर्ण जे लक्ष लागून राहिलेलं आहे. सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.